माथी छाया डॉट 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 प्रवास माझा उफराटा ग दर्या 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 ग डॉट 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 उरात शंभर लाटा ग आनंदी गोपाळ या सिनेमाच्या निमित्तानं माझ्यासोबत सध्या ललित आणि भाग्यश्री आहे. तर या सिनेमाची गाणी सध्या विशेष गाजत आहेत. जसं मी आल्यालाच म्हटलं की किती छान गाणी झाली आहेत. इतकी मस्त गाणी ऐकून सगळे तुमच्या दोघांना कसं वाटतं हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर एक सरप्राईज आहे मग तुमच्यासाठी. येस, खूपच खूपच छान वाटतंय आणि खूपच चांगलं वाटतंय की ही मला लोकांना सांगताना किंवा लोकांना लोकांसमोर हे दाखवताना की हे माझ्या चित्रपटातली गाणी आहेत. कारण खूप चांगली लिहिली आहेत वैभव जोशी यांनी त्यातले शब्द. कारण एकतर त्या काळातले गाणी वाटतील अशी वाटायला हवी होती आणि त्याचबरोबर त्याचं संगीत जसराज सौरभ आणि ऋषिकेश या तिघांनी हे अप्रतिम संगीत दिलेलं आहे. जसजशी गाणी आम्ही एक एक रिलीज करत गेलो तसतसं लोकांचा त्याच्याबद्दलचे प्रतिसाद किंवा लोकांना खूपच आवडायला लागली ती गाणी आणि मला वाटतं की तीच संगीतातली गंमत आहे. आणि गाणी आमच्या चित्रपटात जी आली आहेत ती गोष्ट पुढे नेण्यासाठी आलेली आहेत की नुसतेच फक्त गाणं येऊन गेलं असं नाही होतं. तर जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तर त्याच्यानंतर तो तुम्हाला आणखीनच जास्त ती गाणी आवडायला लागतील. खूप छान गाणी आहेत. त्या गाण्यामुळे चित्रपटाला एक चार चांद लागलेत असं मी म्हणेन. कारण प्रत्येक गाणं वेगळं आहे आणि वैशिष्ट्य प्रत्येक गाण्याचं काही ना काहीतरी आणि एक वेगळ्याच ट्रान्समध्ये घेऊन जातं ते गाणं ती गाणी. त्याच्यामुळे मला मी तर लूपमध्ये जाईल ते आणि जो रिस्पॉन्ससुद्धा मिळाला आहे गाण्यांसाठी तो खूप चांगला आहे. बरं, तर इतकी छान गाणी आहेत तर आपण एक जरा गाण्यांवर रॅपिड फायर राऊंड आता खेळूया. दोन गाण्यांवर काही मी प्रश्न काढले, त्या गाण्यातल्या ओळी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. या प्रश्नाची उत्तरं ज्याला येत आहेत त्यांनी हात वर करून उत्तर द्यायचं, ठीक आहे. ह्याला पॉईंट्स आहेत, सहा प्रश्न आहेत, तर बघू आता कोण जिंकतं. पहिलाच प्रश्न, वाटा वाटा ग या गाण्याच्या सुरुवातीची ओळ तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर ती ओळ अशी आहे, मला क्षमा करा याला इंग्रजीत आय एम सॉरी बोलतात डॉट डॉट डॉट. हे बघा, इंग्रजी शिकवताना सॉरी म्हणताना सुद्धा शिक्षणाचे धडे देतात. माफी मागतानाही इंग्रजीचे धडे देतात. माथी छाया डॉट 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 प्रवास माझा उफराटा ग. आता मी असं ठेवीन जो माई खातात घेऊन उत्तर देईल तो जिंकला. तिसरा प्रश्न, रान फुलाहून फुलवे डॉट 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 डॉट. रान फुलाहून फुलणे माझे हट्टी ग. पुढे, सहा ऋतूंशी सहा ऋतूंशी जन्माने वैरी ग. वैरीचा दुसरा शब्द आहे. सहा ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग. इक्वल होत आहे. पुढचं, दर्या 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 ग डॉट 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 डॉट. उरात शंभर लाटा ग. वा, तर रंगमायेला या गाण्यातला हा डायलॉग आहे जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ज्याच्यात सुरुवातीला गोपाळराव बोलतात स्वयंपाक येतो, पुढची लाईन पूर्ण करा डॉट 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 डॉट. पुरणपोळी नाही, क्रम क्रम क्रम. शेवटी अळूचा फटफट आहे. हां, ज्याच्यात तू हसतेस. स्वयंपाक येतो पुढे पुढे लास्टला आळूचं फतपद त्याच्यावर छोटी आनंदी खूप असते. काय काय येतं असं पहिले. हां, आणि त्याच्यानंतर खाण्याचे पदार्थांची नावं आहेत. पुरणपोळी पण आहे. हां हां, बट दॅट्स थर्ड वन. थर्ड आहे त्याच्या आधी आहे भाकरी. हां, भाजी भाकरी झालं. हां, पुरणपोळी हे तिसरं मध्ये एक आहे आळूचं फतफत. हां, मध्ये काहीतरी मध्ये एकच राहिलं आहे आता ते मला सांग. आणि तो गोडाचा पदार्थ आहे. श्रीखंड नाही बासुंदी. तुम्ही ठरवलंय ना कशी कंबाईन उत्तर द्यायची. ठीक आहे, कोणालाही पॉइंट मिळत नाही त्याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न, छोटे थोडेच घेतले होते. साजणाची स्वारी डॉट 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 डॉट. एक मिनिट, असं दे साजणाची स्वारी. आली शब्द नाही. थांबली गदारी. पुढे, कोणी जिंकलं नाहीये त्याच्यामध्ये. मला गिफ्ट मिळणार नाहीये आता. थँक्यू सो मच. दोघांना मिळून तुम्हाला शूट संपायच्या सगळ्यात शेवटी गिफ्ट मिळेल. सो थँक्यू सो मच. व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला पिक्चरसाठी. थँक्यू.